नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक वर्षभरावर आली असतानाच लग्नाचे निमित्त करून मनसेचे सर्वेसर्व राज ठाकरे नाशिककरांच्या भेटीला येत आहेत. अर्थात गुरुवारी राज ठाकरेंचा नाशिक दौरा ठरला असला तरी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातलगाच्या विवाह समारंभासाठी ते येत आहेत. आगामी निवडणुकांसह मनपा स्थायी समितीच्या सभापती निवडींसंदर्भातही राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणार आहेत. एकेकाळी नाशिक शहराने मनसेला मनपाची सत्ता आणि 3 आमदार दिले होते. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, मनसेला मरगळ आली, ज्येष्ठ नेते मनसेला सोडून गेले. असे असलं तरी राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. रायगड या मनसे कार्यालयात राज ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठका झाल्या. सध्या कोरोनाचा प्रकोप असल्याने राज ठाकरेंच्या दौऱ्यात नागरिकांनी गर्दी करू नये, कोरोनाचे नियम पथ्य पाळावे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे प्रथमच नाशकात येत असल्याने त्यांचा दौरा सत्कारणी लावा असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. उद्या सन्माननीय राजसाहेब नाशिकला छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्यानिमित्त येत आहे. खरं तर साहेबांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहे की करोनाचा जो काही वाढता प्रादुर्भाव आहे त्या दृष्टिकोनातून कोणीही गर्दी करायची नाही असे सन्माननीय राजसाहेबांनी सर्व पदाधिकारी असतील आम्हाला सर्वांना आदेशित केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कशी गर्दी कमी होईल, खरं तर गेल्या विधानसभेनंतर सन्माननीय राजसाहेब नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, सर्वांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि आमच्यासाठी महाराष्ट्र सैनिकांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने साहेब नाशिकला येणं ही पर्वणीच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व साहेबांची जे काही साहेबांनी आदेश दिलेले ते पाळून साहेबांचं स्वागत करणार आहे. मनसेतील तरुणाई आणि युवा पिढी राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्ताने बरीच उत्साही असल्याचं दिसून येत आहे. हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.